महत्त्वाची बातमी, लसीकरणासंदर्भातील तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही लस उपलब्ध होईल असा दावा भुजबळ यांनी केलाय. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिकमधील कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण झाले कमी, दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची परिस्थिती चांगली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान 4 जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 13,000 शिक्षक आहेत. 4 जानेवारीपूर्वी सर्व शिक्षकांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी होणार आहे. लसीकरणासंदर्भातील तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगत जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही लस उपलब्ध होईल असं स्पष्ट केलंय. जिल्ह्यात 650 बूथ याबाबत तयार केले गेले असून प्रत्येक बूथवर एका दिवसाला 100 जणांना ही लस दिली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. साधारणपणे आपल्याला जानेवारीच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये लस प्राप्त होईल असं वाटतंय, पण जानेवारी ज्याचे एखादा महिना आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत जे आहे जसे निवडणुकीचे बूथ असतात त्याप्रमाणे जिथे जिथे आपले हॉस्पिटल्स आहेत, उपजिल्हा रुग्णालय असतील, म्हणजे साधारणपणे जिथे डॉक्टरांची सोय आहे